आजच्या आपल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 33व्या बॉयलर अग्निप्रतिपादन समारोहाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिलीपभाऊ डंडरे आणि खरं तर आज भाऊ बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण ज्या ज्या वेळेला बॉयलरचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न व्हायचा त्या त्या वेळेला आदरणीय बाळासाहेब खिलारी या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी असायचे आणि आपल्या शैलीतून या ठिकाणी ते आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रबोधन करायचे, मार्गदर्शन करायचे. आणि आजचा ज्यांच्या हस्ते हा बॉयलरचा अग्निप्रतिपादन समारंभ संपन्न झाला ते जैन ग्रुपचे सर्वे सर्वा एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक सेवक म्हणून ज्यांना आपण या जुन्नर तालुक्यात ओळखतो ते आदरणीय माननीय श्री तात्यासाहेब गुंजाळ आणि त्यांच्या सुवेदनपत्नी सुमनताई गुंजाळ यांच्या शुभ हस्ते आपण या कार्यक्रमाची शुभारंभ केलेला आहे. आणि या निमित्तानं स्टेजवर उपस्थित असलेले कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक शेटगोलप, सर्व संचालक मंडळी, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व सभासद, उपस्थित कारखान्याचे सर्व हितचिंतक, त्याचबरोबर पत्रकार, अनेक मान्यवर मंडळी या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि यावर्षीचा आपल्याला नवी दिल्ली या ठिकाणी उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा जो काही पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं या ठिकाणी धन्यवाद देतो. संचालक मंडळी, अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचं या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करतो. आणि 33वा गळीत हंगामाची तयारी पूर्ण या निमित्तानं या ठिकाणी झालेली आहे. आणि आजच मंत्री समितीची या ठिकाणी बैठक होणार आहे. बैठकीनंतर गळीत हंगाम चालू कधी करायचा आहे त्याची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे. त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं या आपल्या कारखान्याची जी काही यंत्रणा आहे की नियोजन आहे त्या पद्धतीने आपण कार्यान्वित केलेलं आहे. यावर्षी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 12 लाख मेट्रिक टनाचं गाळप आपण या निमित्तानं या ठिकाणी करणार आहे. जवळपास क्षमतेपेक्षा जास्त असलेला ऊस आपल्याला या ठिकाणी गाळप करायचा आहे. जवळपास 15,000 एकर ऊसाची आडसालीची लागवड आणि त्यामुळे तोडणी यंत्रावर मोठ्या प्रमाणात आपल्याला ताण पडणार आहे. तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य या निमित्तानं या गळीत हंगामामध्ये महत्त्वाचं राहणार आहे. सध्याच्या केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणाच्या बाबत अनेक बातम्या आणि पेपरमध्ये आपण सगळ्या सोशल मीडियावर त्या ठिकाणी बघत आहात. मगाशीच आम्ही बसलो होतो त्यावेळेलासुद्धा आमची त्यावर खरं तर चर्चा झाली. सरकार इथेनॉलबाबत दीर्घकालीन धोरण आखत आहे जेणेकरून अतिरिक्त होणारे साखर उत्पादन कमी होऊन साखरेचे बाजारभाव स्थिर राहून कारखाने शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य बाजारभाव देऊ शकेल. यामध्ये डायरेक्ट ऊसाच्या रसापासून बनवल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी 58 रुपये प्रति लिटर दर निश्चित केला आहे. परंतु सध्याचा डायरेक्ट ऊसाचा रसापासून इथेनॉल बनवणारा कारखाना एकही या आपल्या देशामध्ये उपलब्ध नाही आहे. बीव्ही मॉलेसिसपासून इथेनॉलसाठी 52 रुपये प्रति दर हा आपल्याला गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी ठरवून दिलेला आहे. परंतु त्यासाठी कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करायला लागणार आहे. यासाठी सर्व बाबींची भविष्यकाळामध्ये फायदा मिळणार आहे. हा सर्व कारखाने सी मॉलेसिसपासून इथेनॉल बनवतात. त्याचे दर 4 रुपये दर प्रति लिटर दरप्रमाणे याप्रमाणे वाढलेले आहेत. त्याचा काही प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. सध्याचे जर साखरेचे बाजारभाव जर एकंदरीतले आपण त्या ठिकाणी जर पाहिले तर 3400-3500 रुपये 3000 रुपयाच्या आसपास साखरेचे बाजारभाव आहे. परंतु जर आपण उत्पन्नाचा खर्च जर बघितला तर 3400 आणि 3500 रुपये त्या ठिकाणी उत्पन्नाचा खर्च होते. त्याच्यामुळं गळीत हंगामात ऊसाचं पेमेंट कशा पद्धतीने द्यायचं हा मोठा पुढच्या हंगामामध्ये सर्व महाराष्ट्रातील कारखानदारावर प्रश्न राहणार आहे. आणि खरं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी ही जी काही एफआरपीची रक्कम एकरकमी देतो ती महाराष्ट्रातल्या सर्व कारखान्यांना 3 रकमेमध्ये पूर्ण करण्याची खरं तर परवानगी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. अन्यथा अनेक साखर कारखाने पुढच्या गळीत हंगामामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे देता त्यांना येणार नाहीत. केंद्र सरकारने यावर्षी निर्यात केलेल्या साखरेला 55 रुपये प्रतिटन अनुदान जाहीर केले. UP सरकारने त्यामध्ये 45 रुपये प्रतिटन जाहीर केले. त्यामुळे UPमधील साखर कारखान्या
साखर निर्यात वाढीस मदत झालेली. महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचे अनुदान देण्याची खरं तर या ठिकाणी गरज आहे. सध्याचा ऊस उत्पादक दृष्टीने अडचणीची बाब म्हणजे खोडवा लागणीच्या ऊसाला हुमणी किडीचा मोठा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे. मागच्या वेळेला आपण जर पाहिलं असेल तर का हुमणी कीड नियंत्रणासाठी आपण जवळपास 3 टन हुमणी कीड त्या ठिकाणी पकडली, ती नष्ट केली आणि आत्ता पण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे. आपले शेतकीचा विभाग असेल, शुगरकेन डेव्हलपमेंट असेल, त्या पद्धतीने सर्वजण मार्गदर्शन करतायत, ती आटोकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. आपण सगळ्या शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी मदत जर केली तर लवकरात लवकर ती मदत आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं त्या ठिकाणी करणार आहे. कारखान्याचा चढ उतार हा नेहमीच कारखान्याच्या बाबतीतला जो काही उतार चढ उतार आहे हा नेहमीच आर्थिक परिस्थितीमुळं कमी जास्त होत असतो. पण तरी पण आम्ही संचालक मंडळी या निमित्तानं या ठिकाणी काटकसर करून आणि शेतकऱ्यांना कामगार दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा खरं तर चालवत असतो. अधिकचं काही बोलणार नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे काही 2-3 वेळेला आपले कार्यक्रम झाले, त्याच्यात सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काही भावना आहेत, जे काही स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी क्लिअर केलेले. आजचा हा आनंदाचा दिवस आहे. खरं तर शेठबाबांचे विचार अण्णांच्या मार्गदर्शनावर आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी काम करतोय. भविष्यात अशाच पद्धतीने कारखान्याची कारकिर्द उंचीवर नेण्याचा प्रयत्न आमच्या संचालक मंडळाच्या या निमित्तानं राहील. मी अधिकच न विघता पुनर्निश्चय एकदा तात्यासाहेब आणि त्यांच्या सुवेदने पत्नी आणि अध्यक्षांना या निमित्तानं धन्यवाद देतो का आपण आमच्या संचालक मंडळाच्या विनंतीला मानून या ठिकाणी आलात. आपलंही सगळ्यांचं या पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.